विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या दोन भागामध्ये पाहिलं की शिवाजी महाराजांनी गड किल्ल्यांचे कसं व्यवस्थापन केलं, त्यानंतर आपण पाहिलं की तोफा आणि दारू गोळ्याचे व्यवस्थापन कसं केलं, नंतर पाहिलं की आरमाराचे व्यवस्थापन कसं केलं. आता आपण काय पाहणार आहोत, आता पाहणार आहोत आपण हेर खाती आणि गनिमिकावा या तंत्रांविषयी. तर पाहूया आता शिवाजी महाराजांचे लष्करांमध्ये सर्वात महत्वाचे जे खाते होते त्याचं नाव होतं हेर खाते. हेर खाते म्हणजे काय, हेर खाते म्हणजे वेषांतर करून शत्रूंच्या बोटामध्ये शिरून तिथी माहिती गोळा करून आणून शिवाजी महाराजांना सांगणे. आता या हेर खात्याची शिवरायांना विविध ठिकाणी, तुम्हाला माहिती आहे का हेर खात्याचा प्रमुख कोण होता, तर हेर खात्याचा प्रमुख होता तो म्हणजे बहिर्जी. विविध मोहिमा जसे की सुरतेवरील सुटका, या विविध मोहिमा यशस्वी होण्यासाठी त्याने आणलेली अचूक माहिती शिवाजी महाराजांच्या अतिशय मदती पडली होती. शिवाजी महाराज कोणतीही चढाई करण्यापूर्वी हेरांकडनं पहिल्यांदा माहिती मिळवत आणि त्यानंतरच चढाई करत. आपल्याला शिवाजी महाराजांच्या विविध मोहिमांमधलं या हेर खात्याचं महत्व आपल्याला दिसत. ठीक आहे, आता आपल्याला आता आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे गनिमिकावा. आपण काय पाहणार आहोत आता, गनिमिकावा तंत्र. गनिमिकावा तंत्र हे शिवाजी महाराजांचे एक अतिशय महत्वाचे लष्करी तंत्र होते. आता गनिमिकावा म्हणजे काय, गनिमिकावा म्हणजे शत्रू बेसावध असताना अचूक वेळी शत्रूंवर हल्ला करणे. आणि शत्रू जोपर्यंत सावधतो न सावधतो तोपर्यंत तिथून पळ काढणे, यालाच काय म्हणतात, गनिमिकावा असे म्हणतात. आणि हा गनिमिकाव्याचा तंत्र शिवाजी महाराजांनी अंगीकारलं होतं. आता मला सांगा शिवाजी महाराजांना याची का गरज पडली होती, तर याचं काय कारण आहे. तर आता पहा, शिवाजी महाराज ज्या सत्तांशी लढत होते त्या सत्ता कोणत्या होत्या, निजामशाही, मुघलशाही, आदिलशाही, बरोबर. आता या सत्ता किती वर्ष झालं, त्या सत्ता या सत्तांचं वर्चस्व किती वर्ष झालं भारतामध्ये होतं, खूप होतं, बरोबर. आणि या सत्ता खूप मोठ्या होत्या, यांचं जे होतं ते खूप क्षेत्रफळाने पसरलेलं होतं, त्यामुळे त्यांच्याकडे विविध तोफखाने तसेच किल्ले तसेच सैन्यबळ हे खूप जास्त होतं शिवाजी महाराजांच्या तुलनेत. आणि शिवाजी महाराजांचं राज्य लहान होतं आणि आत्ताच सुरू केलेलं होतं हे तर आपण जाणतास, तरी सुद्धा शिवाजी महाराजांनी त्या मोठ्या सत्तांशी सत्त्यांना तोंड दिलेलं होतं, बरोबर. गनिमिकावा तंत्राचा वापर करून शिवाजी महाराज काय करत होते, त्या शत्रूंना तोंड देत होते. ठीक आहे, आता या तंत्राचा अवलंब करताना शिवाजी महाराजांना कशाची मदत झाली, तर कशाची झाली, सह्याद्री पर्वतरांगांची झाली. तसेच अवघड ठिकाणी असलेले डोंगरी किल्ले यामुळे शिवाजी महाराजांना या तंत्राचा वापर करता आला. आणि कशाचा वापर झाला, मेन म्हणजे महत्वाचं म्हणजे शिवाजी महाराजांना रयतेचा पाठिंबा होता, त्यामुळे शिवाजी महाराजांना हे तंत्र वापरता आले. आपण अनेक स्वराज्याच्या आपण जेव्हा धडे वाचतो त्यांचे कहाण्या ऐकतो तर आपल्याला विविध ठिकाणी गनिमिकावा तंत्राचा वापर करताना आपल्याला दिसून येतो. गनिमिकावा म्हणजे काय, तर गनिमिकावा म्हणजे जेव्हा सैन्य बेसावध असतं त्यांना अचूक वेळी आपण जेव्हा त्यांच्यावर हल्ला करतो आणि शत्रू जोपर्यंत सावरतो ना सावरतो तोपर्यंत आपण सुरक्षित स्थळी पोहोचणे, यालाच काय म्हणतात, गनिमिकावा असे म्हणतात, बरोबर आहे. आता मला सांगा शिवाजी महाराजांना रयतेचा पाठिंबा का होता. शिवाजी महाराजांनी लोककल्याणकारी राज्याची स्थापना केलेली होती, त्यांच्या राज्यामध्ये सैन्यांना सक्त ताकीद होती, स्त्रियांना सन्मान द्यायचा, शेतकऱ्यांना व्यवस्थित असं अन्न, शेतकऱ्यांना बी बियाणे पुरवायचे, तसेच त्यांच्याकडनं कर वसुली करायची नाही, ही सगळी ताकीद सैन्यांना होती. त्यामुळे शिवाजी महाराज एक लोककल्याणकारी राज्य शिवाजी महाराजांनी बनवलेलं होतं. तर आपण पुढच्या धड्यात पाहूयात की शिवाजी महाराजांचं लोककल्याणकारी राज्य कसं होतं. तर भेटूयात पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.